या आहे ईशा, हा आहे संदीप आणि ती पाठीमागे ची आहे सालेहा। सालेहा कहाँ से आप? मैं आपके दिलों से। आणि ही सगळी गँग आहे आपली। ऐसा नहीं हम तो सिर्फ तुम से प्यार करते हैं। वाह 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 दोस्तों नो ये बागा मेळघाटच्या जंगलात आलोय नाही तर झाड बघा कशी आहेत। वाह हे बघा क्या बात हे जंगल बघा मेळघाटाचं हे चिखलदर फिरायला चाललोय आम्ही सगळे आणि ही आपली गँग आहे। ह्या आहेत संतूर मॉम नाशिकच्या आहेत या आणि ही आहे ईशा, हा आहे संदीप आणि ती पाठीमागेची आहे सालेहा। सालेहा कहाँ से आप? मैं आपके दिलों से। वाह तो हे जंगल आहे बघा आणि ही आपली टीम आहे। आम्ही चिखलदरा फिरायला चाललोय आता इथून म्हणजे कसलं सुंदर आहे बघा हे। वाह कसली भारी झाड आहेत ना आणि म्हणजे तुम्ही चिखलदऱ्याला जायचं म्हणून येत असाल ना तर हा मेळघाट नक्की एक्सप्लोअर करा नक्की फिरा। म्हणजे ही जी झाडं आहेत बघा एवढी उंचच्या उंच आणि ही हे जंगल अक्षरशः कितीतरी शे किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे एवढं सुंदर आहे। आणि ही सगळी गँग आहे आपली वा वा वा। तर ह्या शिपोरगी आपल्याला भेटलेली आहे थेट दुबईवरून आलेली आता आणि ही तिची मैत्रीण आहे ईशा, ही पण दुबईवरून नाही आलेली पण आपण म्हणू शकतो मेड इन मुंबई। तर हे असं ठिकाण आहे आपण आणखीन पुढे धबधबे बघायला जाणार आहोत आणि इथे समोर तुम्हाला दिसते का बघा तोफ आहे मोठी खूप मोठी तोफ आहे चला तुम्हाला दाखवतो हे बघा भारी अशी तोफ आहे चला हे बघा समोर तुम्हाला दिसती आहे का म्हणजे खाली दरी आहे आणि ती तोफ आहे बघा म्हणजे तो खूप उंचच्या उंच डोंगर आहेत आणि दऱ्या आहेत खाली हे बघा सेल्फी स्पॉट असं म्हटलं जातं या ठिकाणाला। अरे गावालो ए गावालो यहा देखो यहा हा बघा म्हणजे तोफ आहे का ट्रेन आहे काही कळायला मार्ग नाही मला वाटलं तोफ आहे बघा ही वेगळीच आहे काहीतरी आणि डॅम इथं हे बघा आता पाऊस नाही एवढा झाला त्यामुळे अजून भरलेलं नाही रस्ता आहे आणि क्या बात है बढ़िया वाह डैम है ये गाव है छोटी छोटी रियासत ठिकाण है तुम्ही आवर्जून या एकदा तरी मेळघाट पर बघायला कारण खूप सुंदर जागा आहे म्हणजे तुम्हाला निसर्गात भटकायचं असेल निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही आवर्जून या मजा येईल। थँक्यू।